मराठी कला विश्वातील बऱ्याच कलाकारांची गेल्या काही दिवसात हिंदी चित्रपटांमध्ये वर्णी लागली आहे. अभिनेता संतोष जुवेकरला सुद्धा मोठी संधी मिळाली आहे. अभिनेता संतोष जुवेकर लवकरच बॉलिवूड स्टार विकी कौशल बरोबर स्क्रीन शेअर करणार आहे. विकी सध्या त्याचा ड्रीम प्रोजेक्ट असलेल्या छावा चित्रपटासाठी दिवस रात्र मेहनत घेत असल्याचं पाहायला मिळत आहे. छत्रपती संभाजी महाराजांवर आधारित असलेल्या या चित्रपटामध्ये अनेक मराठी कलाकारांची वर्णी लागली आहे. संतोषने सुद्धा त्याचं शूटिंग शेड्यूल नुकतंच पूर्ण केलं आहे. याचा अनुभव त्याने नुकतंच एका पोस्टमध्ये शेअर केला आहे. संतोष म्हणाला, फायनली माझं शूट संपलं, पण शूटिंगचे दिवस आठवणीत राहतील, कारण उत्तम कलाकारांची आणि टीमची साथ असेल तर काम बहारदार रंगतं आणि मनही कामात रंगतं. या क्लिपमधून तुम्हाला आम्ही सेटवर केलेल्या मस्तीची कल्पना येईल, पण मला खात्री आहे सिनेमाचा पहिला ट्रेलर येईल तेव्हा आम्ही काम करताना काय तोडफोड मेहनत केली याची सुद्धा कल्पना येईल. सर्वांचे आभार मानत पुढे तो लिहितो, आम्ही कलाकार जेव्हा एखादा नवीन काम करतो तेव्हा नवीन माणसांची, नवीन मित्रांची ओळख होते आणि एक नवीन कुटुंब तयार होत असतं. आमच्या आयुष्यात आपल्या माणसांचे आभार मानायचे नसतात, म्हणून माझ्या या कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीला माझं खूप प्रेम. तुम्ही सगळ्यांनी खूप मोलाची साथ दिली. लक्ष्मण उतेकर सर, तुम्ही दिग्दर्शनाची टीम, आपली संपूर्ण प्रोडक्शन टीम, आपले DOP सौरभ सर, बबुल सर, फाईट सिक्वेन्स डिरेक्टर परवेश भाई व त्यांची टीम, आपल्या सर्वांना आनंदाने खाऊ पिऊ घालणारे डिपार्टमेंटवाले, तुम्हा सगळ्यांना एक प्यारवाली झप्पी. विकी कौशल पाजी, आशिष, अंकित, शुभंकर, बालाजी सर, प्रदीप सर, तुम्हा सर्वांना खूप प्रेम. आपण सर्वांनी केलेल्या मेहनतीला आई भवानीचा, छत्रपती शिवाजी महाराजांचा, छत्रपती संभाजी महाराजांचा आणि मायबाप रसिकांचा आशीर्वाद लाभू दे ही इच्छा आणि प्रार्थना. चला भेटूयात लवकरच, तोपर्यंत जय भवानी, अशी पोस्ट संतोषने शेअर केली आहे. दरम्यान बहुचर्चित छावा हा चित्रपट यंदाच्या वर्षअखेरीस प्रेक्षकांच्या भेटीला येण्याची शक्यता आहे. यामध्ये विकी कौशलसह अभिनेत्री रश्मिका मंदाना प्रमुख भूमिकेत झळकणार आहे. तर तुम्ही या सिनेमासाठी किती उत्सुक आहात आम्हाला कमेंटमध्ये सांगा, आणि तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.